आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतांची संख्या खूप मोठी आहे. प्रत्येकाचे महत्त्वाचे दैवत वेगळे वेगळे आहे, तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी असे शास्त्र सांगते. बरेच लोक काय करतात तर कुठल्याही यात्रेत गेल्यावर तिथून त्या ठिकाणच्या देवाची मूर्ती किंवा फोटो आणतात व नंतर पूजेत ठेवतात. यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते. हे सर्व टाळण्यासाठी देवघरामध्ये कोणत्या महत्त्वाच्या मूर्ती असाव्यात हे आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. देवघरात उगीचच जास्तीच्या मूर्ती आणि फोटोंची संख्या वाढवू नये. देवघरामध्ये फोटो आणि मूर्ती जास्त झाल्या की आपण आपल्या सोयीप्रमाणे देवघरातील मूर्ती कमी करायला लागतो आणि हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून देवघरामध्ये मूर्ती आणण्याआधीच विचार केला पाहिजे. देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत. ते देव कोणते ते आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक घरात माहेरून येणारी लक्ष्मी ही आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण घेऊन येत असते. सोनघरात आल्यावरती माहेरची अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात आपण स्थापन करत असतो आणि त्यांचे स्थान हे आपल्या देवघरामध्ये अटळ असतं. तर याशिवाय कुलदेवांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तस्बीर व मूर्ती ठेवावी. मुख्यत्वे करून आपल्या देवघरात पहिली मूर्ती म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा हे विघ्नविनाशक आहेत आणि प्रत्येक पूजेचे त्यांना अग्रपूजेचा मान आहे. घरात श्री गणेशाची मूर्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय आपली केली जाणारी पूजा ही अपूर्ण ठरते. त्यामुळे देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती अवश्य असावी. बऱ्याच घरांमध्ये श्री गणेशा यांच्या अनेक प्रतिमा किंवा मूर्ती असतात, पण असे म्हटले जाते की गणपती बाप्पाचे स्वरूप समसंख्येमध्ये असते. म्हणून घरात गणपती बाप्पाचे फोटो किंवा मूर्ती ठेवताना 1, 3 किंवा 5 असू नयेत, विषम असू नयेत, 2, 4 किंवा 6 या प्रमाणात सम असाव्यात. संख्येत गणपती बाप्पाच्या प्रतिमा किंवा मूर्ती असाव्यात. परंतु शक्यतो कमी मूर्ती असतील तर त्यांचे पूजन व्यवस्थित होते. तसेच घरात गणपती बाप्पाच्या कमीत कमी 2 फोटो किंवा 2 मूर्ती असणे शुभ मानले जाते. देवता सांगायची झाली तर दुसरी देवता महादेवाचे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे पिंडीचे दर्शन होताच आपले सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. देवघरात शिवलिंग असणे गरजेचे आहे, पण त्याची उंची आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी नसावी, कारण अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती देवघरातील न राहता ती मंदिरातील मूर्ती होऊन जाते आणि तिचे दिवसातून 3 वेळा तरी पूजन करणे आणि नैवेद्य दाखवणे अनिवार्य होते. आणि आपल्याला हे शक्य नसल्याने कोणतीही पिंड अंगठ्यापेक्षा लहान असावी. आणि आपल्या देवघरामध्ये फक्त एकच शिवलिंग असावे, एकापेक्षा जास्त शिवलिंग असू नये. देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त फायद्याचं ठरू शकतं. देवघरात कमीत कमी मूर्ती अगर फोटो असावेत. कुलदेवतेचा टाक मूर्ती अथवा तस्वीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविहरीत शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पंचधातूची पिंड असावी. हनुमान किंवा बजरंग बली हनुमानाची एकच मूर्ती असावी, कारण हनुमान हे शिवाचे म्हणजेच रुद्राचे अवतार आहेत. देवघरातील त्यांची मूर्ती बैठ्या स्वरूपात असावी. घरातील इतर भागांमध्ये उभ्या हनुमानाचा फोटो तुम्ही लावू शकता. त्याचबरोबर घराच्या मुख्य द्वाराजवळ उडणाऱ्या हनुमानाचा फोटो तुम्ही लावू शकता. आणि असेही सांगितले जाते की हनुमानाचा फोटो शक्यतो पती पत्नीच्या बेडरूममध्ये लावू नये. त्याचप्रमाणे बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. देवघरात कोणत्याही देवी देवतांच्या एकच मूर्ती असावेत, म्हणजेच त्याचे पूजन व्यवस्थित करता येते व मनही प्रसन्न राहते. देवांची संख्या कमीच असावी. तेव्हा जितक्या जास्त मूर्त्या असतील तेवढा जास्त वेळ पूजेसाठी लागतो आणि देवपूजा करण्यास टाळाटाळ केली जाते. देवघरात देवांची संख्या कमी असेल तर देवपूजाही नियमित होते. सध्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या कमी आणि पूर्वापार चालत आलेल्या देवपूजेतील मूर्तीची संख्या 15 ते 20 पर्यंत असते. पुढील पिढीमध्ये घरात नित्य देवपूजा होण्यासाठी देवतांच्या मूर्ती आवश्यक तेवढ्या आणि कमीत कमी असणे गरजेचे असते. तर धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये 2 शिवलिंग, 2 शंख, 2 शालिग्राम, 2 सूर्य, 3 गणपती, 3 देवी पूजू नयेत असे धर्मशास्त्रात सांगितले जाते.
आपल्या देवघरामध्ये विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी, तसेच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ती असावी. आपल्या कुलदेवतेचा कलशही आपण देवघरामध्ये नक्कीच स्थापित करावा. मंगल कलश देवघरामध्ये कसा स्थापित करायचा याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केला आहे, पाहिला नसेल तर नक्की पाहू शकता. तर नवीन घरात प्रवेश करताना देवासाठी वेगळी खोली आपण तयार केली पाहिजे. देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे, हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असलं तरीही चालू शकतं. देवघरात कुलदेवता देवी अन्नपूर्णा गणपती श्रीयंत्राची स्थापना करायला पाहिजे. मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावरती बसून पूजा केली पाहिजे. मूर्ती 4 इंचाहून जास्त उंच नको. नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नये. महादेवाची लिंगाच्या स्वरूपात आराधना केली पाहिजे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. दिवा हा अग्नेय कोपऱ्यात म्हणजे देवघराच्या अग्नेय कोपऱ्यात असला पाहिजे आणि पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे. पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा. निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे, ते देवघरात ठेवणे वर्जित करावे. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक पूजेनंतर शिंपडायला पाहिजे. देवपूजा केल्यानंतर नैवेद्य हा नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा. खंडित झालेल्या मूर्तीचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांनाही नैवेद्य दाखवणे खूप महत्त्वाचे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या पुढील बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.